सांगली येथील प्रसिद्ध स्केटिंगपटू साईश विक्रांत वडेर याची ये थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे नुकत्याच बेळगाव येथे झालेल्या रुरल गेम रोलर स्केटिंग नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये साईश वडेर याने उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत स्क्वाड स्केटिंग प्रकारामध्ये ब्रॉन्झ पदक पटकावून थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील आपलं स्थान त्यानं निश्चित केलं आहे नुकत्याच बेळगाव येथे रुरल गेम रोलर स्केटिंग नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये सांगलीच्या साईश वडेर याने तृतीय क्रमांक पटकावून ब्रांझ पदक मिळवलं आहे त्यामुळे आता थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी साईशची निवड झाली आहे या स्पर्धेत देशभरातून विविध राज्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत या अगोदर साईश याने खोपोली येथे स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेनं झालेल्या सी आय एस सी यू या आंतरशालेय राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं व तो कोल्हापूर विभागातून या विभागामध्ये राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जाणारा हा पहिला खेळाडू ठरला होता याशिवाय साईशाने आंतरशालेय राज्यस्तरीय स्पर्धेसह इतर विविध राष्ट्रीय राज्य आणि जिल्हास्तरीय स्पर्धेत मोठ्या प्रमाणामध्ये प्रावीण्य प्राप्त केलं आहे साई साईशाने सॅन्स होम स्कूलचा तो विद्यार्थी आणि सांगली येथील सांगली मिरज कुपवाड रोलर असोसिएशनच्या सई स्केटिंग अकॅडमीचा तो खेळाडू आहे साईसला शाळेचे प्रिन्सिपॉल विनॉय जेकब राष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक सूरज शिंदे सौ परवीन शिंदे सौ एसुगडे आणि रोहिणी शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलं आहे त्यामुळे याचं सर्वत्र अभिनंदन होत आहे